सर्वात पहिल्यांदा मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की या वर्षी ज्या पद्धतीने नैसर्गिक संकट शेतीवर आणि शेतकऱ्यांवरती आलं त्या नैसर्गिक संकटामध्ये महायुती सरकारनं यापूर्वीही 1 रुपयाची पीक विमा योजना, त्याचबरोबर पीएम किसान योजनेसोबत नमो किसान योजना आणि आत्ता गारपिटीमुळं आणि अतिवृष्टीमुळं अवकाळी पावसामुळं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालंय त्याच्या संदर्भात सुद्धा या अधिवेशनामध्ये फार मोठा निर्णय या ठिकाणी शेतकऱ्याच्या हितासाठी घेतला जाणार आहे। पीक विमा अग्रिम बऱ्याच ठिकाणी जवळजवळ आज 47 लाख ते 50 लाख शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम मिळालेला आहे। उर्वरित सुद्धा या ठिकाणी पीक विमा ज्या ज्या ठिकाणी अग्रिम मिळायचा राहिलेला आहे तेही इन प्रोसेस आहे, तेही लवकरात लवकर येणाऱ्या 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल। उर्वरित कापणीनंतर जे मोठ्या प्रमाणातलं नुकसान आहे ज्याला अंतिम देयक पीक विम्याचे म्हणतो ते सुद्धा अंतिम देयक प्रत्येक शेतकऱ्याचे किती, कुठल्या पिकाचे किती याचा सर्व कंपन्यांकडूनही आणि कृषी विभागाकडूनही याचं इव्हॅल्युएट केलं जातं आहे आणि त्याच्यानंतर त्याची अंतिम कापणी प्रयोगानंतर जे अंतिम पीक विम्याची रक्कम दिली जाईल त्याची पीक विमा कंपन्या त्या त्या पद्धतीने घोषणा करतील। त्यामुळे या अधिवेशनात आम्ही शेतकऱ्याला कसल्याही पद्धतीत वाऱ्यावर सोडणार नाही। तर शेतकऱ्याच्या पाठीमागं अतिशय खंबीरपणानं आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या, आदरणीय देवेनभाऊच्या, आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार अतिशय खंबीरपणानं उभं आहे। हे येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात शेतकऱ्याच्या बाजूनं काही गोष्टीचे निर्णय घेतल्यानंतर आपल्याला दिसून येईलच। कांद्याच्या संदर्भामध्ये निर्यात बंदी झाल्यामुळं 50 रुपयाचा भाव आता 25 रुपयावरती आलाय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी परवा कालच खऱ्या अर्थानं हे सगळ्या गोष्टी समोर आल्या, परवा दिवशी हा निर्णय झाला। यामध्ये माननीय मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री या ठिकाणी आदरणीय पियुष गोयल साहेबांशी बोलतायत, आम्ही स्वतः सुद्धा संपर्कात आहोत, या बाबतीत नक्कीच येणाऱ्या 2 दिवसात काहीतरी सकारात्मक निर्णय होईल। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।